नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कष्टकरी शेतकरी सुखात तर सारा देश सुखात या गोष्टीची जाण ठेवून मोदी सरकार आणि महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत त्यामुळेच आज शेतकऱ्यांच्या प्रगतीचा वाटा महायुती सरकार असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारच्या काळात शेतकरी महिला युवा कष्टकरी या घटकांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या गेल्या जातीपातीच्या पारंपरिक राजकारणाला छेद देण्यासाठी भाजप वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवून या समाज घटकांवर लक्ष केंद्रित करीत आहे याचा सर्वात मोठा घटक शेतकरी आहे शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेची मोठी समस्या भाजप सरकारने सोडवली आहे शेतीपंपाची वीज मोफत केली शिवाय थकीत वीज बिलेही माफ केलेत सौर कृषी पंप आणि सौर कृषी वाहिनी या योजनेमुळे अखंडित वीज मिळू लागली आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या सोयाबीन उत्पादकांचे सोयाबीन किमान हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे नाफेडमार्फत तेरा लाख मेट्रिक टन सोयाबीनची विक्रमी भावाने खरेदी जाहीर केली आहे सोयाबीन उत्पादकांना पाच हजार प्रति हेक्टर अनुदान देखील जाहीर केलं आहे नुकतीच केंद्र सरकारने गहू जवस हरभरा मसूर मोहरा अशा पिकांना भरघोस एम एस पी देऊन वाढ जाहीर केली आहे किसान सन्मान निधी नमो शेतकरी किसान सन्मान या योजनातून बळीराजाला बारा हजार रुपये मिळतात शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा मिळत आहे पीक विमा योजनेतून महाराष्ट्रात सव्वा कोटी शेतकरी लाभधारक ठरलेत शेतकरी हितांच्या अशा अनेक योजना राबवून माहिती सरकारनं शेतकऱ्यांचं कल्याण केले त्यामुळे हे सरकार रयतेचं सरकार असल्याचं दिसून येत आहे